हॅलो फ्रेंड्स, मी कोमल कोमल रेसिपी कॉर्नरमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे, जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. आज आपण बघणार आहोत बटाटा पोळी. त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे 2 बटाटे घ्यायचे आहेत मीडियम साईज, उकडून घेतलेले आहेत. उकडल्यानंतर याचे साल काढून घेतलेलं आहे. कोथिंबीर घ्यायची आहे चिरून, लसूण आणि मिरची पेस्ट करायची आहे. ओवा, तीळ, हळद आणि चवीपुरतं मीठ आणि आपल्याला 2 चम्मच तेल लागणार आहे पिठामध्ये टाकायला. हे आहे गव्हाचं पीठ, 2 वाट्या पीठ चाळून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आता आपल्याला 2 चम्मच तेल जे आहे ते गरम करून टाकायचं आहे. गॅसवरती कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये 2 चम्मच तेल ऑलरेडी घातलेलं आहे. आता आपण हे तेल जे आहे ते गरम करून घेऊया. गरम केलेलं तेल हे आता थोडंच गरम करायचं आहे आणि आता आपल्याला हे पिठामध्ये टाकायचं आहे. गरम केलेलं तेल आहे त्याच्यामुळे आपल्या पुऱ्या ज्या आहेत त्या मस्त क्रिस्पी बनणार आहेत. हे मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं. मिक्स केल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये हा जो उकडून घेतलेला बटाटा आहे तो किसून टाकायचा आहे. तुम्ही हा मॅश करून पण टाकू शकता. अशा प्रकारे आपल्याला एका किसणीने हा किसायचा आहे याच्यामध्ये. बटाटा जो आहे तो किसून झालेला आहे. आता आपण बाकीचे इन्ग्रेडियंट्स जे आहेत ते टाकूयात. ओवा, तीळ टाकायचे आहेत, हळद, मीठ, कोथिंबीर टाकायची आहे, मिरची आणि लसूणची पेस्ट. हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करायचं आहे. हे पीठ जे आहे त्या अगोदर बटाट्यामध्ये व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि आवश्यकता असेल तर थोडं थोडं करून पाणी ह्याच्यामध्ये घालून आपल्याला एक डो बनवून घ्यायचा. ह्याचा जास्त पातळ नाही मळायचं, घट्ट मळून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे हे पीठ मळून झालेलं आहे. आता आपल्याला याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे पोळपाट आणि बेल. आपल्याला कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे. तेल गरम होतंय तोपर्यंत आपण ह्या ज्या पुऱ्या आहेत त्या बनवून घ्यायच्या आहेत. एक चपातीच्या आकाराला आपण जेवढा पिठाचा पोर्शन घेतो तेवढा घ्यायचा आहे आणि गरज असेल तर थोडंसं ह्याला पीठ लावायचं आहे लाटताना, नाहीतर मग थोडं तेल टाकून आपल्याला हे पुऱ्या ज्या आहेत त्या लाटून घ्यायच्या आहेत. एक मोठी पोळी लाटायची आहे आणि त्याच्यामधून आपण आता ह्या ज्या पुऱ्या आहेत छोट्या छोट्या त्या एका वाटीच्या
साह्याने कट करणार आहोत, किंवा मग एक एक सेपरेट पुरी तुम्ही लाटू शकता। अशी कशाही आकाराची चपाती जी आहे तो तुम्ही अगोदर लाटून घ्यायची आहे आणि वाटेच्या साह्याने त्याच्या पुऱ्या आहेत त्या कट करायच्या आहेत। आता आपण ह्याला तळून घेऊया। एक एक पुरी आपण तळायची आहे। पुऱ्यांची टेस्ट जी आहे ती छानच लागणार आहे। तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट सेक्शनमध्ये कळवायला मला विसरू नका। ही जी पुरी आहे ती भाजून झालेली आहे, आपण आता हिला एका डिशमध्ये काढूया आणि बाकीच्या ज्या पुऱ्या आहेत त्या सगळ्या बनवून घेऊया। व्यवस्थित तेल निदळून ही पुरी आपल्याला काढायची आहे। गॅसची फ्लेम फुल करायची आहे आणि पुरी जी आहे ती भाजून घ्यायची आहे। अशी एक किंवा एक पेक्षा जास्त पुऱ्या टाकून तुम्ही ह्या पुऱ्या ज्या आहेत त्या भाजून घेऊ शकता। या पुऱ्याही भाजून झालेल्या आहेत, आता आपण याला बाहेर काढूयात। अशा प्रकारे आता आपण सर्व ज्या पुऱ्या आहेत त्या बनवून घ्यायच्या आहेत। अशी एक पुरी लाटून तुम्ही ह्याला सेपरेट सेपरेट पण कट करू शकता किंवा एकच मोठी पोळी लाटा। अशा प्रकारे आपल्या सॉफ्ट क्रिस्पी आणि स्पायसी अशा ह्या बटाट्याच्या पुऱ्या ज्या आहेत त्या तयार आहेत। आता आपण या एका डिशमध्ये टोमॅटो सॉस बरोबर सर्व करायचे आहेत, किंवा ह्या अशा जरी खाल्ल्या तरीही छानच लागणार आहे। टोमॅटो सॉस घ्यायचा आहे आणि गरमागरम सर्व करायचे आहेत। तुम्हाला माझी जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये। चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर। धन्यवाद।